पुणेकरांसाठी आता एक दिलासा देणारी बातमी. पुण्यात तुर्तास तरी पाणी कपात होणार नाहीये. पुढील काही काळ परिस्थितीवर प्रशासन लक्ष ठेवणार असून शहरी आणि ग्रामीण दोन्ही भागात काटकसरीचं धोरण राबवण्यात येणार आहे. पाणी गळती रोखणं, विहिरींचं पुनर्जीवन करणं, बेकायदेशीर पाणी उपसा थांबवणं आदी गोष्टींची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. पालकमंत्री गिरीश बापट यांच्या अध्यक्षतेखाली कालवा समितीची बैठक झाली. या बैठकीत धोरण ठरवण्यात आलं. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा 40% कमी पाणी साठा असूनही पाणी कपातीचा निर्णय घेण्यात आलेला नाही. त्याचप्रमाणे पुणे जिल्ह्यातील काही तालुक्यात कृत्रिम पावसाची शक्यता पडताळून पाहणार असल्याचंही सांगण्यात आलंय. शेतकरी असो किंवा शहरी विभागातला माणूस असो, पुढच्या काही काळामध्ये काटकसरीचं धोरण आणि म्हणून त्याच्यात गार्डनला पाणी देणे, बांधकाम म्हणजे गाड्या धुणे, हा जो पिण्याच्या पाण्याचा वापर आहे त्याच्यावर बंधनं घालण्याचे आदेश दिलेले आहेत. ती बंधनं काही दिवसात सुरू होतील. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.